पीडित युवतीला किडनी स्टोनचा त्रास असल्याने ती उपचाराकरिता अकोल्या येथील डॉक्टरांकडे गेली अशातच त्या डॉक्टराने युवतीला तपासत असताना तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला याचवेळी तिला शंका आल्याने ती जोरदार ओरडली बाहेर उभा असलेला तिचा भाऊ तात्काळ धावून आला असता त्याला घडलेला सर्व प्रकार युवतीने कथन केला हा घृणास्पद प्रकार अकोला जिल्ह्यातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडला या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे अकोला जिल्ह्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत मूळची राहणारी पीडित युवती ही अमरावती येथे सध्या स्थितीमध्ये शिकत आहे तिला अनेक दिवसापासून किडनी स्टोन हा त्रास असल्याने ती त्रस्त होती पीडिता रक्षाबंधनाला ती आपल्या गावी आली होती अशातच तिने उपचार करण्याकरिता अकोला येथील प्रसिद्ध हृदय तज्ज्ञ व मूत्रपिंड तज्ज्ञ डॉक्टरांकडे आली होती भावाला बाहेर उभे करून ती आतमध्ये शिरली अशातच डॉक्टरांच्या चेंबरमध्ये एकही महिला हजर नसताना तिला तपासण्यात आले डॉक्टरांनी तपासणी सुरू करून माझ्या प्रायव्हेट पार्टला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून माझे अंतवस्त्र सरकाविले असा आरोप पीडितीने केला तिच्या लक्षात येताच पीडितीने आडओ केली बाहेर उभा असलेल्या भावाला तिने सर्व हकीकत स्पष्ट केली यानंतर पीडितासह भावाने रामदास पेठ पोलीस स्टेशन गाठवून विरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणात पोलिसांनी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तपास करण्यास आता सुरुवात केली यापूर्वीसुद्धा डॉक्टरने इतर महिलांसोबत असे कृत्य केल्याचे बोलले जात आहेत